यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः सांगपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते। प्रभु ज्यांच्या समर्थ आणि सामर्थ्यशाली पराक्रमी आणि तेजस्वी कराने आपल्या राष्ट्राला पुन्हा पुन्हा सावरलं, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी आणि सामर्थ्यशाली अशा नवराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी, म्हणूनच या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त सावरकर प्रेमी पुणेकर बंधू आणि भगिनी, आजचे विशेष मान्यवर अतिथी आणि भविष्यातील नवराष्ट्राचं स्वप्न आपल्या हृदयात आपल्या बुद्धीमध्ये जागरूक करण्यासाठी प्रतिदिनी येणारे आपल्या दैनंदिनीमध्ये काही टाचणं करणारे प्रवचनकाराला प्रवचनानंतर आवर्जून भेटणारे भारतीय इतिहासाबद्दल हिंदू धर्म संस्कृतीबद्दल आस्था दाखवणारे महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि मोजकी वानरसेना, सावरकरांच्या अलौकिक चरित्रातलं एक महान मंगल आणि अत्यंत उज्ज्वल पृष्ठ आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिलं। सुवर्ण अग्नीमध्ये टाकल्यानंतर जास्ती जसं झळाळून येतं तसं सावरकरांचं कर्तृत्व आणि त्यांचा पराक्रम अंदमानमध्ये काळ्या पाण्यात सक्त मजुरीची शिक्षा भोगत असताना अधिकच उजळून निघालं। त्यांचा पराक्रम अधिकच व्यापक झाला, त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी झालं। त्यांच्या चरित्राचं एक पृष्ठ असं लिहिलं गेलं की सावरकरांचं नाव प्रातस्मरणीय होऊन गेलं। आपल्या कर्तृत्वानं सावरकरांनी, आपल्या पराक्रमाने त्या सगळ्या अधम अशा कैद्यांना आपल्या हाताशी धरून त्या अंदमानच्या नरकामध्ये स्वर्ग निर्माण करायचा प्रयत्न केला। सावरकरांच्या या कर्तृत्वाला तोड नाही। अंदमान आणि काळं पाणी म्हटलं की बलाढ्य असे निर्ढावलेले अतिशय नृशंस आणि निर्घृण क्रूर हृदयाचे असे दरोडेखोर आणि खुनी ते सुद्धा लटलट कापत असत। त्या अंदमानमध्ये सावरकरांनी 10-11 वर्ष आपली काया पिचवली, झिजवली, अक्षरशः चंदनासारखी झिजवली आणि तिथे त्या नरकामध्ये स्वर्ग निर्माण करायचा प्रयत्न केला। काळं पाणी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपूर्ण चरित्रामधला एक अलौकिक अध्याय, त्याला तोड नाही। कोणत्याही राजकीय महापुरुषाच्या वाट्याला असं काळं पाणी आलं नाही। ज्यांनी आकाश एवढी उंची गाठली, आकाशासारखी व्यापकता प्रगट केले, महासागरासारखी आपल्या विचारांची खोली ज्यानं प्रगट केली, अशा अलौकिक कर्तृत्वानं राजनीतिज्ञ, राजकारणपटू, अलौकिक व्यक्तिमत्वाला सावरकरांच्या इतकं कधी सोसावं लागलं नाही। टिळकांनीही सोसलं, अन्य क्रांतिकारकांनीही सोसलं, सूर्यसेनासारख्या क्रांतिकारकांनीही सोसलं,
पण सावरकराने जे सोसलं त्याला तोड नाही. महाभयंकर कालखंड आहे. 10-11 वर्ष सावरकर कसे राहिले असतील त्या अंदमान मध्ये काळ्या पाण्यावर. वाचताना अंगावर काटा येतो, ऐकताना अंगावर शहरे येतात, त्यांचं कर्तृत्व आणि पराक्रम ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात. सावरकरांचं हे काळ्या पाण्याचं द्वंद्व अद्वितीय आहे. सावरकरांनी आपल्या आत्मवृत्तामध्ये लिहून ठेवलेलं आहे, बा वाचका, कदाचित तुला मी या काळ्या पाण्याचा अंदमानचा जो तपशील देतोय तो वाचताना कदाचित कंटाळा येईल. पण मग तुझ्या मनाशी अशी कल्पना कर की तुला वाचताना इतका कंटाळा येत असेल तर अनेक वर्ष तिथे ज्यांनी देह आपला पिचवला त्यांची तिथे काय अवस्था झाली असेल. काय सुंदर लिहून ठेवले स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. आपण काल पाहिलं की 90% तिथे हिंदूच होते, 90-95% काळ्या पाण्यामध्ये. पण तरी सुद्धा त्यांच्यावर पहारा करणारे बलुची, त्यांच्यावर पहारा करणारे पठाण, त्यांच्यावर पहारा करणारे मुसलमान, मिर्झा खानासारखे ज्याला डोकंही नव्हतं आणि हृदयही नव्हतं, मार म्हटलं की मार एवढंच त्याचं काम असे, असे अत्यंत नृशंस पहारेकरी तिथे असत. आणि तरी सुद्धा त्यांना सावरकर पुरून उरलेले. एका तरुण हिंदूला मुसलमानाने तिथे बाटवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला जो पर्यवेक्षक होता त्याला आपल्या कोठडीमधूनच सावरकरांनी हाक मारली, खोलीमधून, आणि सांगितलं मला आपल्याशी काही बोलायचं, मला विनंती अर्ज करायचा आहे. काय झालं म्हटल्यानंतर सावरकरांनी हकीकत सांगितली. त्यावेळेला तो मनुष्य म्हणाला, आपल्या पुरतं बोला, इतरांच्या बद्दल आपल्याला बोलायचा अधिकार नाही. त्यावेळी सावरकर म्हणाले, एका कैद्याबद्दल दुसऱ्यांनी तक्रार केली तर आपण ऐकून घेता आणि ती मान्यही करता. मग असं जर असेल तर इथे जो धर्मांतराचा प्रकार चालतो त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला तर आपल्याला ऐकूनच घेतला पाहिजे. त्यावेळेला त्या पर्यवेक्षकाला ते ऐकून घ्यावं लागले आणि तो शेवटी असं म्हणाला ऐकल्यानंतर, मग तुम्ही हिंदू जे बाटलेले आहेत त्यांना पुन्हा हिंदू धर्मात का घेत नाही? सावरकर हसले आणि ते म्हणाले, धर्मांतर घडवून आणायची आणि पुन्हा शुद्धीकरण करत बसायचा हा हिंदू धर्माचा स्वभाव नव्हे. हिंदू धर्म सरड्यासारखे रंग पालटत नसतो. कृणवंतो विश्वमार्यम अशी आमची प्रतिज्ञा आहे. ही सगळी वसुंधरा आम्ही एका कुटुंबासारखी मानलेली आहे. पण जर कुणी अट्टहासानं आमच्यापैकी कुणाला बाटवायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला पुन्हा एकदा माघारी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ते पर्यवेक्षकाला इतकं पटलं की पठाण रक्षकांना त्यांनी दम भरला आणि सांगितलं, पुन्हा इथे धर्मांतराचा प्रकार झाला तर खबरदार. आणि सावरकरांचा प्रचंड मोठा नैतिक विजय त्या ठिकाणी झाला. सावरकर कुणालाही आपल्या बरोबर घेऊन भोजनाला बसत असत. गंमत अशी होती की चण्या फुटाण्याची पोतीच्या पोती यायची आणि ती कैद्यांना वाटली जात असत. ते शिवायचं आणि उसवायचं काम चटकन धावून मुसलमान करत असत. आणि काही हिंदू कैद्यांना असं वाटत असे की मुसलमानांचा हात लागलेल्या पोत्यामधला हा चण्या फुटाण्यांचा मेवा आपण कसा खायचा? सावरकर म्हणायचे, अरे मग उलट करा, म्हणजे तुम्हीच ती पोती शिवा किंवा उसवा, म्हणजे मुसलमानानं उपवास होतील. हा फार दूरदृष्टीचा महात्मा होता. जातीयवादाचं बंड त्या काळ्या पाण्यामध्ये असलेलं मोडून काढायचा अलौकिक प्रयोग सावरकरांनी केला. काही वेळेला माणसं मानत नसत, त्यांच्या मनाला बुद्धीला ते पटत नसे. काही वेळेला सावरकरांना भंगी बाबू अशा शिव्याही ऐकून घ्याव्या लागलेल्या आहेत. पण सावरकरांनी तरुणाला आपल्याजवळ बसवलं म्हणजे बसवलंच. मग शेवटी भंगी बाबू म्हणणारे सुद्धा सावरकरांना शरण येत असत आणि म्हणत असत, शेवटी आपण म्हणतात तेच बरोबर आहे. इतकं हृदयाचं परिवर्तन आपल्या सहकार्यांचं सावरकरांनी घडवून आणलं. ज्या खोलीमध्ये सावरकर राहत असत त्या खोलीमध्ये त्यांच्यावर अननिवित अत्याचार करण्यात आले. कधी हात मागे बांधले, कधी भिंतीला त्यांना टांगून ठेवण्यात आलं. खांदे आहेत की नाही, हात आहेत की नाही अशी त्यांची अवस्था होत असे. इतकी भयंकर शिक्षा त्यांना सोसावी लागलेली होती. कोलू फिरवावा लागला, छिलक्याचं दिव्य करावं लागलं. या सगळ्याला सावरकर पुरून उरलेले. हे किती कठीण आहे आणि अवघड आहे याला मनाची उभारी किती असली पाहिजे कल्पना करा.
जो कोलू जनावरांनी फिरवायचा तो माणसांनी फिरवावा हा ब्रिटिशांचा आग्रह होता आणि सक्तीने तसं करावं लागलं. 1858 स्वातंत्र्य समरामध्ये कॅप्टन नील नावाचा ब्रिटिशांचा अधिकारी स्वातंत्र्य सैनिकांना पकडत असे आणि एकाचा गळा चिरत असे आणि त्याचं रक्त जमिनीवर सांडलं की दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिकाला जिभेनं ते चाटायला लावत असे. इतके हे ब्रिटिश पराकोटीचे निर्दयी होते आणि तरी सुद्धा आम्हाला वाटतं ते सभ्य सुसंस्कृत. ते आले म्हणून या भारतवर्षाचं कल्याण झालं का असं काहीही जगामध्ये नसतं. औद्योगिक क्रांती झाली ती जगात पोचली, पोचणारच होती. ब्रिटिशांनी काही विशेष केलं नाही. टपाल त्यांच्यासाठी आणला, आपल्यासाठी नाही. अग्निरथ त्यांच्यासाठी आणला, आपल्यासाठी नाही. सैनिकांच्या हालचाली सुलभ व्हाव्या म्हणून पहिल्यांदा त्यांनी रेल्वे लाईन टाकली, तुमच्या आमच्या कल्याणासाठी नाही. आणि हे स्वतः ब्रिटिश इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि तरी सुद्धा आमची तथाकथित भाबडी सुसंस्कृत माणसं म्हणतात की ब्रिटिश आले म्हणून आमचं कल्याण झालं. धादांत असत्य आहे. हे स्वतः ब्रिटिश इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. बाबारावांच्यावर एका मुसलमान तरुणाने त्या अंदमान मध्ये काळ्या पाण्यावर हल्ला केलेला होता. कपाळावर मस्तकावर घाव घातलेला होता आणि रक्त ओघळायला लागलेलं होतं. पण शेवटी त्यांनी मान्य केलं की बारीनच मला फूस लावली म्हणून मी बाबारावांच्यावर हल्ला केला. पुढे त्याला तात्यारावांनी क्षमा केली सावरकराने. आणि ते म्हणतायत की या ब्रिटिशांच्या सोकड्यांनी सुद्धा आमच्यावर काही परिणाम झाला नाही तर या मुसलमानांच्या बोकडांनी काय होणार आहे, असे स्पष्ट उद्गार तात्यारावांनी काढलेले आहेत. म्हणजे किती हा मनुष्य दुर्दम्य असेल आपण आपल्या मनाशी कल्पनाच करा. 1914 साली पहिल्या महायुद्धाला प्रारंभ झाला आणि ते महायुद्ध 1918-19 पर्यंत चाललेलं होतं. तात्याराव ज्या वेळेला लंडन मध्ये होते त्यावेळेला 1909-1910 सालीच त्यांनी सांगून ठेवलं होतं की महायुद्ध होणार निश्चितपणे. ब्रिटिशांचा जो साम्राज्यवाद आहे तो त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. जर्मन मनुष्य अत्यंत महत्वाकांक्षी आहे आणि त्याच्यामुळे केव्हा ना केव्हा तरी नजीकच्या भविष्यामध्ये युद्धाची ठिणगी पडल्याशिवाय राहणार नाही. हे भविष्य तात्यारावांनी केलेलं होतं 9-10 साली आणि खरोखर त्याचं प्रत्यंतर आलं आणि 1914 पहिल्या महायुद्धाला प्रारंभ झाला. प्रचंड युद्ध झालं आणि 1915 अनेक भारतीय तरुणांनी या युद्धामध्ये भाग घेतला, आघाड्यावर लढलेले आहेत, अतुलनीय पराक्रम गाजवलेला आहे. हिंदू समाजाला सांगावं लागतं, उठ, पराक्रमी आहेस, शौर्यशाली आहेस, तुझ्या अठाई अलौकिक शक्ती आहे. मग तो म्हणतो खरंच आहे, आता पराक्रम करतो. म्हणजे हिंदू समाज कोणासारखा आहे? आपल्याकडे नेहमी सांगतात हनुमंतासारखा आहे. हनुमंताला त्याच्या सामर्थ्याचं नित्य विस्मरण होत असे आणि विस्मरण होत असल्यामुळं त्याला कुणीतरी सांगावं लागायचं की बाबा रे तुझ्याकडे केवढं सामर्थ्य आहे, तू कुणालाही पराभूत करशील. जांबुवान म्हणाला, हनुमंता तुला काय अवघड आहे, हा समुद्र सहज ओलांडून जाशील. त्यावेळी हनुमंत म्हटला खरंच जातो आता. तसं हिंदू समाजाला जाग करावं लागतं आणि आठवण द्यावी लागती, अरे तुझ्यामध्ये एकजूट आहे, तू सामर्थ्यशाली आहेस, पराक्रमी आहेस, पराक्रम गाजव, या राष्ट्राला मोठं कर, कि मग तो जागाहून कार्याला लागत असत. 15 ज्या वेळेला हिंदू तरुण लढले आघाडीवर जाऊन, सावरकरांना इतका आनंद झाला, ते नेहमी म्हणत असत आमच्या तरुणांनी सैन्यात गेलंच पाहिजे. त्याशिवाय ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळेल राष्ट्राला त्यावेळेला आमचं सैन्य हे जागरूक आणि पराक्रमी कसं असेल, त्यांना युद्धाचा अनुभव पाहिजे, सीमारेषेवर लढण्याचा अनुभव पाहिजे आणि म्हणून त्यांनी या सैन्यामध्ये सामील व्हायलाच पाहिजे हा आग्रह तात्याराव नित्य करत असत. आणि पराक्रम आमच्या तरुणांनी केला जवानांनी हे ऐकल्याबरोबर त्यांना इतका आनंद झाला, त्यांनी उद्गार काढलेले होते. आणि त्या उद्गारामध्ये असं म्हटलेलं होतं की मला इतका आनंद झाला हे ऐकून आमच्या तरुणांनी जवानांनी जो पराक्रम केला पहिल्या महायुद्धामध्ये, भारताचं पौरुष्य सगळं मेलेलं नाही तर ते अजूनही जिवंत आहे. इतक्या वर्षांच्या आक्रमणाखाली ही आमची मायभूत तुडवलेली असून सुद्धा आमचं पौरुष, आमचा पुरुषार्थ पराक्रम अजून जागा आहे हे तात्यारावांनी घोषित केलं आणि त्यांना अतिशय आनंद झाला. ज्या वेळेला पहिलं महायुद्ध चाललेलं होतं त्यावेळेला भारतीयांनी त्याचा फायदा करून घ्यायला हवा होता. आपल्या शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र असतो, राजकारणामध्ये पहिलं तत्व आहे. आपल्या शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र,
अर्थ काय झाला, ब्रिटिश आपले शत्रू, त्याचा जो शत्रू जर्मन तो आपला मित्र असला पाहिजे, पण ज्याला राजकारण कधी कळलंच नाही अशी माणसं विपरीत वागत होती. भारतामधल्या एका पुढाऱ्याने जर काय केलं असेल तर जर्मन भारतावर येऊ नयेत म्हणून ब्रिटिशांना जास्तीत जास्त सैनिक पुरवून द्यायची कामगिरी केली. त्यांचं नाव गांधी. इतिहासामध्ये याची अनंत स्थळी नोंद केली. त्यांच्या चरित्रामध्ये इतकं उलट सुलट आहे की त्यांच्या जीवनाला काही सूत्र आहे किंवा नाही असं वाटून जात. सगळं उलट सुलट म्हणजे आपल्या राष्ट्राच्या हिताचं जे असेल ते डावलायचं आणि भलत्याच्या मागे लागायचं. खिलाफत चळवळ, त्याच्याशी भारतीयांचा आणि हिंदूंचा काहीही संबंध नव्हता, पण त्याला 100% पाठिंबा गांधींनी दिलेला होता. आणि सावरकरांनी एकच सांगितलं तर खिलाफत चळवळ, खिलाफत म्हणजे भारतावरची आफत. तसंच झालं बरोबर पुढे. खिलाफत चळवळीचा काही उपयोग झाला नाही. आमच्या अनेकांना मात्र त्यात सोसावं लागलं. मुस्लिमांचं संघटन होऊन पुढे मोपल्यांचं बंड झालं आणि केरळमध्ये अनन्वित अत्याचार झाले. विशेषतः अनेक स्त्रियांवर बलात्कार झाले. हजारो माणसं बाटवण्यामध्ये आली आणि त्यावेळेला आर्य समाजाने जवळजवळ 2500 ते 3000 माणसं पुन्हा स्वधर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये मागे घेतली. सावरकरांना हे सगळं दिसलेलं होतं. भविष्यामध्ये काय घडणार आहे हे दिसलेलं होतं. 1819 साली पहिलं महायुद्ध संपलं आणि त्यावेळेला सगळ्या जगामध्ये एक प्रवाह असा आला की जे बंदी असतील, कैदी असतील, त्यांना सोडून द्यावं. आणि खरोखर अनेक कैदी बंदी सोडून दिले, पण सावरकरांना मात्र सूट ही नाही आणि सुटकाही नाही. अशा प्रसंगाला वारंवार सामोरं जावं लागत होतं आणि तरी हा महात्मा दुर्दम्य होता. 1919 साली नारायणराव डॉक्टर, त्यांचे धाकटे बंधू तात्यारावांचे, त्यांना भेटायला आले. पुढल्या वर्षी 1920 साली त्यांना भेटलेले आहेत. आणि भारतामध्ये खापर्डे असोत, रंगास्वामी असोत, अशा देशभक्तांनी चळवळीला, आंदोलनाला प्रारंभ केला आणि सांगितलं काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण सावरकरांची मुक्तता आता केलीच पाहिजे. सगळ्या देशभर आंदोलनाला प्रारंभ झाला. लाला लजपतरायांनी अगोदरच लिहून ठेवलं होतं आणि तिथपासून जो प्रारंभ झाला तो खापर्डेंच्या पर्यंत अनेकांनी सांगितलं. आता मात्र सावरकरांची मुक्तता झाली पाहिजे. त्यावेळेला पहिलं पाऊल ब्रिटिश साम्राज्यानी मागं घेतलं आणि तात्यारावांच्या छातीवर एक बिल्ला लावला जात असत, त्याला डी म्हणत असत. डी याचा अर्थ हा भयंकर खतरनाक कैदी असा अर्थ होत असे. तो डी बिल्ला सावरकरांच्या छातीवरून पहिल्यांदा काढण्यात आला. म्हणजे एक पाऊल या ब्रिटिश साम्राज्यानी मागं घेतलं आणि सावरकरांच्या माथी जो आरोप केलेला होता की हा भयंकर खतरनाक कैदी आहे, तो आरोप जणू काही ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा मागे घेतला. तरी सुद्धा सावरकरांना सोडण्याची भाषा होत नव्हती आणि सगळीकडून दबाव येत होता आणि परदेशी लोक सुद्धा आता लिहायला लागलेले होते. आपल्याला नवल वाटेल, पण लंडनमध्ये सुद्धा आवाज उमटलेला होता आणि अनेकांनी सांगितलेलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुक्तता आता व्हायला पाहिजे. अनेक जण दडपण आणत होते आणि शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुक्तता होणार हे ठरलं. त्याच्या अगोदर काही घटना अशा घडून गेलेल्या होत्या की हरदयाळ निसटून गेलेले होते अमेरिकेमध्ये आणि त्यांना तिथे पकडण्यात आलेलं होतं. आणि ही वार्ता ब्रिटिश सरकारनी बारीला कळवलेली होती. 1914 गोष्ट आहे. त्या बारीला इतका असुरी आनंद झाला, तो सावरकरांना भेटायला, जेवढ्या वाईट बातम्या तेवढ्या तो असुरी आनंदानं सावरकरांच्या कानावर घालत असे. सावरकरांना तो म्हणाला, आ हा पहा बरं, आता लवकरच तुमचा एक मित्र तुमच्याबरोबर इथे राहायला येणार, तुम्हाला खूप आनंद होईल. नाही, सावरकरांना कळलेलं होतं हरदयाळांना अटक झालेली आहे, पण हरदयाळांनी अशा तुरी दिल्या अमेरिकन सरकारच्या हातावर की ते तिथून सुटले आणि युरोपमध्ये पळून गेले आणि त्याच्यानंतर अज्ञातवासात होते ते सापडलेच नाहीत आणि बारीचा पूर्ण पराभव झाला. गोपाल कृष्ण गोखले ज्या वेळेला गेले त्यावेळेला धावत येऊन बारीने ही वार्ता स्वातंत्र्यवीरांच्या कानावर घातली आणि तो म्हणाला, गोखले गेले ते नेमस्त, तुम्ही जहाल, जहालांचे जहाल, तुम्ही क्रांतिकारक, हातात शस्त्र घेऊन क्रांती करणारे. त्याला वाटलं तर सावरकरांना आनंद होईल. सावरकरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण गोखलेंची योग्यता, त्यांची सत्पात्रता सावरकर तात्याराव जाणून होते आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
इतर कैद्यांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं की गोखल्यांची योग्यता काय होती, ते नेमस्थ होते, काही भीती त्यांच्या मनात ब्रिटिश सरकारबद्दल असेल, पण त्यांच्या ठाई काही सद्गुण होते हे आपल्या कृतीनं सावरकरांनी त्या बारीला दाखवून दिलं. बारीचा पराभव झाला त्या रात्री त्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये एक नोंद केली आणि त्या नोंदीमध्ये तो लिहिता झाला. त्यांनी लिहिलं की हे महाराष्ट्रीयन वरवर वेगळे वाटले तरी आतून मतलेले असतात, एकच असतात, असं त्या बारीने नोंद करून ठेवलेली आहे. आणि पुढे सावरकरांची सुटका होण्यापूर्वी तो आयरिश मनुष्य पळून गेला आयर्लंडला. सावरकरांच्या अगोदर भीतीनं त्यांनी स्वतःची मुक्तता करून घेतली, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या अंततः त्याला भीती अशी वाटलेली होती की जर्मन लोक येणार आणि खरोखर येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. सावरकरांनी इतकं अलौकिक तिथे करून टाकलं त्या अंदमानामध्ये. जर्मन लोक पोहोचू शकले नाहीत, नंतर अंदमान त्याच वेळेला मुक्त झालं असतं. पण सावरकर म्हणतात तसं टीचभर हिंदू राष्ट्र का होईना, टीचभर हिंदू राज्य का होईना, त्या अंदमानच्या कैदेमध्ये त्या सेल्युलर जेलमध्ये आम्ही निर्माण करून दाखवलं, केलं स्वकर्तृत्वानं आणि स्वपराक्रमानं निर्माण करून दाखवलं. किती अवघड आहे, तिथली माणसं परस्परांना, मुसलमान लोक सुद्धा सलाम म्हणायचं विसरले आणि परस्परांना रामराम म्हणायला लागले. तात्यारावांच्या व्यक्तिमत्वाचा केवढा प्रभाव पडला असेल, रामराम मुसलमान लोक म्हणत आहेत इतका प्रभाव पडला. भाषा शुद्धीचा प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केला, हिंदुत्वाची नक्की संकल्पना त्याच ठिकाणी त्यांच्या मनामध्ये रुजलेली होती. आणि आपल्या सगळ्या सहकार्यांना धीर देत असत आणि सांगत असत, अरे आपण सगळे हुतात्मे होणार आहोत, आपण काही खुनी नाही, आपण मर्डर नाही, आपण मार्टियर आहोत, आपण हुतात्मे आहोत. तिथंच सावरकरांना तो शब्द सुचलेला होता आणि तो इतका रुळला, हुतात्मा, आपण सगळे हुतात्मे आहोत, तुम्ही चिंता करू नका, एक दिवस असा येईल हे धारातीर्थ होईल आणि तुमच्या पराक्रमाची गौरवगाथा ऐकण्यासाठी अनंत माणसं जगातून या तुरुंगामध्ये येतील आणि भक्तिभावानं तुम्हाला वंदन केल्याशिवाय राहणार नाहीत. खरं ठरलं. 1943 साली सुभाषचंद्र बोस तिथे गेले, स्वतंत्र भारताचा ध्वज अंदमानवर त्यांनीच फडकावला आणि शहीद बेट हे मुक्त झालेलं आहे म्हणून त्यांनी घोषणा तिथे केली. हे झालं. सावरकरांना पुढे दिसत असे काय घडेल, हा द्रष्टा महामानव होता. शहीद बेट म्हणून स्वतः सुभाषचंद्र बोसांनी ही घोषणा केलेली होती. 1920 साली लोकमान्य टिळकांनी देह ठेवला आणि ही वार्ता बारीला कळायच्या अगोदर कैद्यांना कळली. काय योजना करून ठेवली असेल, अद्भुत नवल वाटतं मनाला. पण असं संघटन बांधलेलं होतं की त्या दिवशी सर्व कैद्यांनी उपवास केला, अन्नाचा कण कोणी सेवन केला नाही. शेकडो कैदी आहेत पण एकानेही अन्नाचा कण सेवन केला नाही. का? तर लोकमान्य टिळक गेले आणि बारी वेडापिसा, तिथले अधिकारी वेडेपिसे होऊन गेले की हे काय घडते. तर टिळक गेले म्हणून ज्या वेळेला सगळ्यांनी उपवास केला हे कळलं, त्यावेळेला तिथले अधीक्षक थक्क होऊन गेलेले होते, अरे काय घडते काय. सर्वांनी उपवास केला आणि अन्नाचा कण सुद्धा सेवन केलेला नव्हता. लोकोत्तर महात्म्यांनी असं काही करून गेलेले असले की त्याची इतकी प्रेरणा सामान्य जनांना मिळते, तोड नाही त्याला. लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलेलं होतं, एक वेळचं जेवण सोडा आणि तो पैसा जवानांना द्या. लोकांनी खरंच तसं करायला प्रारंभ केला होता, कारण शास्त्री एक वेळ जेवणार नाहीत याची खात्री होती. शास्त्रींचे कपडे पॅरिसहून धुवून यायचे नाहीत, शास्त्रींना पॅरिसचा गुलाबी लागायचा नाही. आणि शास्त्री माउंट बॅटन किंवा तत्सदृश एखाद्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मागेही हिंडले नाहीत. जो चारित्र्य संपन्न नेता असतो अनुयायी त्याच्या मागे जातातच, इतिहासाचा अलिखित नियम आहे. काय विलक्षण घडलं बघा आपल्या इतिहासामध्ये सुद्धा. 1920 साली टिळक गेले आणि मग काही जणांना भारतवर्षाचं रान मोकळं सापडलं. नेहमी मनामध्ये असं येतं की शिवाजी महाराजांना आणि 15-20 वर्ष लाभली असती तर, लोकमान्य टिळकांना आणि 10-15 वर्ष लाभली असती तर या देशाचा इतिहास पालटून गेला असता. पण ईश्वर म्हणाला की स्वातंत्र्यानंतर तुम्हा आम्हा सगळ्यांनाच कष्ट करायचे आणि नव भारताची निर्मिती करायची, चांगल्या राष्ट्राची,
म्हणून कदाचित त्यांना त्यांनी कमी आयुष्य दिलं असेल, नाहीतर माधवराव 26-28 वर्षच का जगाव्या. 40व्या वर्षी अद्वितीय सेनापती थोरले बाजीराव पेशवे इहलोकाचा निरोप घेऊन का निघून जावेत. आमच्यावर त्यांनी काही उत्तरदायित्व सोपवलं आणि सांगितलं, करा नवराष्ट्राची निर्मिती, जरा झिजा, जरा त्याग करा, म्हणजे काहीतरी घडेल. सगळ्या जगामधून दडपण आलं ब्रिटिश सरकारवर आणि शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुक्तता करावी लागली. जे कधी कोणाला वाटलं नव्हतं, आता तात्यांच्या मनाला सुद्धा स्पर्शलं नव्हतं, ते खरं ठरलं. आता त्यांची तिथून मुक्तता होणार. कैद्यांचा विश्वास बसेना अनेक कैदी सदगतीत झाले आणि कुशाबा पाटील या नावाचे कैदी होते तिथे अंदमान मध्ये, त्यांना तर रडू कोसळलं. ते गेले धावत अनंत फुलं गोळा केलेली आहेत, चाफ्याची फुलं गोळा केली, त्याचा हार केला आणि धावत येऊन सावरकरांच्या गळ्यामध्ये घातला. त्यांच्या पायावर मस्तक टेकलेलं आहे आणि डसडसा रडले कुशाबा पाटील. आणि सावरकरांच्या डोळ्यात पाणी आलं, गहिवर आला आणि जाताना संदेश दिलाय, एक देव एक देश एक आशा, एक जाती एक जीव एक भाषा. आहा काय सुंदर. एक देव एक देश एक भाषा एक आशा एक जीव एक जन सुद्धा असले पाहिजेत, एक भाषा असली पाहिजे. अद्वैताचा संदेश दोन ओळींमध्ये तात्या रावींनी अवघ्याना दिलेला होता. मुक्तता झाली आणि सावरकर अंदमानामधून बाहेर पडले, पुन्हा माघारी वळून त्यांना भारतामध्ये आणण्यात आलं. पण भारतामध्ये आणलं म्हणजे त्यांची मुक्तता झाली असा त्याचा अर्थ नव्हता. अजूनही ते तुरुंगामध्येच होते. त्यांना पहिल्यांदा आणलं आणि अलीपूरच्या तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. त्यांना सोडलं, पण कुठून सोडलं, अंदमानमधून सोडलं, एका तुरुंगातून आणून दुसऱ्या तुरुंगामध्ये अलीपूरच्या तुरुंगामध्ये टाकलं. बाबाराव सावरकर त्यांच्या बरोबरच होते. एवढं भाग्य की काही काल त्या दोघांना एकत्र राहता आलं, राहिले दोघेही एकत्र. बाबाराव बरोबर होते. मग ब्रिटिश सरकारला वाटलं, नको रे बाबा हे काहीतरी घोटाळे करतील, म्हणून बाबारावानं उचललं आणि विजापूरच्या तुरुंगामध्ये टाकलं. बाबारावांची प्रकृती इतकी ढासळलेली होती, पण इतकं क्रूर सरकार होतं की हा मेला तरी चालेल त्याचं सोयर सुतक ब्रिटिश सरकारला नव्हतं. विजापूरमध्ये अत्याचार झाल्यानंतर त्यांना उचलण्यात आलं आणि साबरमतीच्या तुरुंगात ठेवलं, साबरमतीच्या बाबारावांना. आणि तिथेही त्यांची काया झिजली. काय इतिहासाचे संकेत असतात, खरोखर आश्चर्य वाटतं मनाशी. तिथेही त्यांची काया झिजली आणि पुढे मात्र त्यांची मुक्तता 22 साली करण्यात आली. पण त्याच्या अगोदर बरंच नाट्य घडायचं होतं. अलीपूरच्या तुरुंगामध्ये तात्याराव आले, विनायकराव आल्यानंतर त्यांच्या मागची सक्त मजुरी अजून सुटलेली नव्हती. कोलू नव्हता, पण छिलक्यातून सुटका झालेली नव्हती. अजून ते चराट होतं, अजून हात फाटतच होते, रक्त वाहत होतं, घट्टे पडत होते. अजून ते सगळं काम त्यांना करावं लागत होतं. 1919 साली स्वातंत्र्यवीर सावरकर इतके आजारी पडले ते. खरं तर 3 वेळेला ते प्रचंड आजारी पडले अंदमानमध्ये असताना. पण 1919 साली इतके आजारी पडले की शेवटी नाईलाजानं अधीक्षकांनी त्यांना हलवलं आणि तिथल्या रुग्णालयामध्ये ठेवलेलं होतं. त्याला भीती वाटली आता मरतील. पण अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, माला मारेल असा कोण रिपू आहे, मृत्यू तरी आहे का, अशी दृढम्य आशावादी रचना त्यांच्या हृदयाची केव्हा सुन गेलेली होती. त्यांच्या बुद्धीमध्ये हाच भाव होता तात्यारावांच्या. आणि म्हणून अनादि मी अनंत मी अवध्य मी भला हे खरोखर त्यांच्या हृदयाचं गुंजन होतं. 1919 च्या अत्यंत अवघड दुखण्यामधून तात्याराव पुन्हा एकदा उठले. पुन्हा त्यांना एका दुखण्याला सामोरं जावं लागलेलं होतं. पण आता काया इतकी कृश झालेली होती, धप्प गोरे तात्या काळवंडलेले होते, हाडाचा सापळा फक्त शिल्लक राहिलेला होता, सगळी चरबी झडलेली होती. आणि नारायणरावनी ज्या वेळेला डॉक्टरच होते ते बंधू त्यांचे बाळ, त्यांनी पाहिलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की हा आपला कसा तेजपुंज, व्यायाम केलेला, सुदृढ प्रकृती आखीव रेखीव आकृती असलेला हा आपला वडील बंधू आज याची काय अवस्था झालेली आहे. अक्षरशः कृश हाड काढत एवढी शिल्लक राहिलेली, काळवंडलेले होते, पण बुद्धी सतेज होती, राष्ट्रभक्तीचं तेज आता आणखीनच वाढलेलं होतं. पण अलीपूरच्या तुरुंगामध्ये सुद्धा विनायकरावांच्यावर अनेक अत्याचार करण्यात आले. आणि मग मात्र एक दिवस तात्यारावानं वाटलं, अरे देह टाकावं बाज झालं, त्या देहाने किती सोसायचं.
आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं की आता देह टाकून द्यावा हा विचार ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये आला त्यावेळेला सकाळ होती. सकाळपासून दुपारपर्यंत हा विचार सारखा उन्मळून बाहेर पडत होता आणि थोपून धरत होते त्या त्या. आणि मग काही वेळानं त्यांना असं वाटलं नाही आपण करतोय हे बरोबर नाही. विवेकाने विचाराने आपण योगसूत्र अभ्यासलेत योगाचा अभ्यास केलाय कृष्णाय वासुदेवाय प्रतिदिनी प्रत्ययी म्हटलेलं आहे देह टाकता कामा नये ईश्वरी सूत्र जसं असेल तसं घडेल म्हणून तात्यांनी देह टाकला नाही. संध्याकाळ झाली मन निवलं अंगावर थंडगार वाऱ्याच्या लाटा आल्या आणि तात्यांनी ठरवलं काही झालं तरी आपण कोणत्याही परिस्थितीत देह हा टाकायचा नाही पुन्हा झुंजायचं. अलीपूरच्या तुरुंगामध्ये तात्या होते तिथून त्यांना हलवलं आणि रत्नागिरीमध्ये आणलं. रत्नागिरीमध्ये हा मी आत्ता जो प्रसंग सांगितला तात्यांच्या विचारसरणीमध्ये आलेला होता. रत्नागिरीमध्ये खूप छळ झाला अलीपूरलाही छळ झाला आणि शेवटी मात्र त्यांची मुक्तता ही काळ्या दगडावरची रेख ठरली. तुरुंगामधून तात्या रावांना बाहेर काढण्यात आलं पण बाहेर काढण्यात आलं त्यावेळी त्यांच्यावर दोन पराकोटीचे अन्याय करणारे निर्बंध घालण्यात आलेले. आपल्याला दोन अटीवर प्राधान्यानं सोडता येतं. एक रत्नागिरी जिल्हा शहर सोडून तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. ज्या वेळेला जाल त्यावेळेला जिल्हा दंडाधिकाऱ्याची तुम्हाला अनुमती घ्यावी लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. तात्यारावानं हे मान्य करावं लागलं. ज्या ज्या वेळेला ते बाहेर जात जिल्हा दंडाधिकाऱ्याची अनुमती घेऊन त्यांना बाहेर पडावं लागत असे. आणि दुसरं कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाणता अजाणता भारतीय व आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थानीय राजकारणात तुम्हाला सहभाग घेता येणार नाही. अशा दोन प्रधान अटी त्यांच्यावर लादण्यात आल्या आणि तात्यारावांची मुक्तता झाली. त्याच्या अगोदर 6 एप्रिल 1920 या दिवशी तात्यारावांनी ब्रिटिश सरकारला एक पत्र लिहिलं होतं. पत्र वाचायला सुद्धा अक्कल लागते. एका लोकोत्तर महात्म्यांनी जे पत्र लिहिलं ते वाचण्या इतकी प्रगल्भ प्रौढ बुद्धी नसेल तर वासुदेव आचार्याचा प्राथमिक शाळेतला विद्यार्थी होतो. साम्यवाद्यांना या राष्ट्राचं कधी प्रेम नाहीच आहे. ज्या ज्या वेळेला लोकोत्तर कोणी कामगिरी केली की त्यांच्याबद्दल ओरडायचं भुंकायचं एवढं काम मात्र हे प्रामाणिकपणे करतात. धर्म ही अफूची गोळी आहे या वाक्याचं किती विपरीत रूप आपल्या राष्ट्रामध्ये प्रगट झाले मी 2 दिवसापूर्वी त्याचा उल्लेख केला. साम्यवादी लोकांच्या पुढे कम्युनिस्ट लोकांच्या पुढे जो धर्म आहे तो ख्रिश्चन धर्म आहे हिंदू धर्म नाही असं लक्षात घ्या. लेनिननी आणि त्याच्या अनुयायांनी धर्म ही अफूची गोळी म्हटली त्यांच्या डोळ्यासमोर ख्रिश्चन धर्म होता हिंदू धर्म कधीही नव्हता. पण आपण त्याचा विपरीत अर्थ काढत गेलो म्हणून हिंदूनं सावध व्हा. काही जणांना प्रौढी वाटते मी नास्तिक आहे नाश करताय देशाचा दुसरं काय करताय. विवेकानंदानं विचारलेलं होतं अमेरिकन शिष्याने की तुमचा अंशावतार कशासाठी झाला ते म्हणाले इथल्या सगळ्या श्रद्धा मोडलेल्या आहेत भारतामधल्या त्या श्रद्धा पुन्हा प्रस्थापित करायला माझा जन्म झाला आहे. या देशामध्ये अस्तित्यभाव पुन्हा जागावा म्हणून माझ्या मनामध्ये हाच उत्कट भाव आहे की अस्तित्यभाव श्रद्धा प्रस्थापित करावी. मग आमचे इतके शहाणे पूर्वज असतील तर आमचं शहाणपण काय असेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं आकाशामधले सूर्य आणि चंद्र प्रचंड पसरलेलं आकाश ही पृथ्वी म्हणजे एका दृष्टीनं सर्वांची पितृभूमी आणि मातृभूमी आहे. भारताने जगाचे कुटुंब करायचं अलौकिक स्वप्न पाहिलेलं आहे. कृणवंत विश्वमार्यम ही आमच्या पूर्वजांची प्रतिज्ञा आहे. आमची धारणा अशी आहे की अनंत पेशींचा एक पिंड होतो त्या पिंडापासून व्यक्ती होते व्यक्तीचं कुटुंब होतं कुटुंबाचा समाज होतो समाजाचं राष्ट्र होतं राष्ट्राचं महाराष्ट्र होतं आणि अवघ्या विश्वाला आलिंगन देतं. ही भारतवर्षाची धारणा आहे अनादि अनंत कालखंडापासून ती चालत आलेली आहे. ज्या वेळेला हे महाराष्ट्र होतं महाराष्ट्र म्हणजे हे नव्हे अनंत राष्ट्रांचं मिळून झालेलं विश्व राष्ट्र होतं त्यावेळेला सावरकर म्हणतात मग तिथे कुणी हिंदूही उरत नाही कुणी ब्रिटिशही उरत नाही तिथे उरतात केवळ त्याला एकच संज्ञा पात्र आहे आणि ती म्हणजे आर्य
कृणवंतो विश्वमार्यम ही आमची प्रतिज्ञाच आहे म्हणे. आणि असा उदात्त भाव माझ्या मनामध्ये बुद्धीमध्ये धारण करून आजपर्यंत मी माझ्या आयुष्याची वाटचाल केलेली आहे आणि ती करत राहणार आहे. आर्य हे हिंदूंचं गौरवशाली स्थान आहे हे 1858 नंतर ब्रिटिशांच्या फार लवकर लक्षात आलं. त्यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीचा अध्यक्ष होता जोन्स. त्या जोन्सला सांगितलं हिंदूंचं मर्मस्थान शोधून का. तो म्हणाला आर्य मर्मस्थान आहे यांचं. मग त्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितलं मग तू असं कर की आर्य इथले नव्हतेच असा सिद्धांत मांडून टाक. आणि मग त्यांनी मोठा ग्रंथ लिहिलेला आहे जोन्सनी त्या समितीने, त्यात लिहिलेलं आहे आर्य इथले नव्हतेच, परप्रांतातून नवे परदेशातून आले. स्वतः लोकमान्य टिळकांनी हा सिद्धांत मांडलेला होता पण 1901 साली स्वतः लोकमान्य टिळकांनी आपला मांडलेला सिद्धांत खोडला आणि पुन्हा लिहिलं की आर्य कुठूनही बाहेरून आलेले नाहीत, ते या भारतवर्षामधलेच आहे. कारण भारतवर्षाच्या सीमारेषा इतक्या प्रचंड होत्या कारण अन्य धर्म कुठले निर्माणच झाले नव्हते, अन्य धर्मीय नव्हतेच मुळामध्ये. अन्य कुठेतरी लांबवर दूरवर जंगलामध्ये वन्य प्राण्यासारखी माणसं राहत असताना भारतवर्षाची संस्कृती कळसाला जाऊन पोचलेली होती. आणि म्हणून आर्य बाहेरून आले नाही पण बार्य बाहेरून आले हा सिद्धांत जोन्सनी मांडला. आता योग तरी कसे असतात इतिहासामध्ये, त्यांनी तो एवढा मोठा ग्रंथ छापला. हा सिद्धांत ज्या पृष्ठावर छापला गेला तो पृष्ठ क्रमांक आहे 420. काय इतिहासात काही योग इतके गंमतशीर जुळून येतात. ही त्यांची 420 गिरी आमचे इतिहासाचे जे मर्मज्ञ आहेत त्यांनी बरोबर ओळखलेली होती. तात्यारावांनी तर ती केव्हाच ओळखलेली होती, जाणलेलीही होती. आमच्याकडे जो जो म्हणून इतिहास लिहिला गेला तो तो जितका विकृत करता येईल तितका ब्रिटिशांनी केलेला होता. म्हणून टिळकांनी लिहिलेला असो, सावरकरांनी लिहिलेला असो, सावरकरांनी केलेली इतिहासाची मीमांसा असो, आपण त्याच्याकडे फार जागरूकतेनं पाहिलं पाहिजे. त्याचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे, तो इतिहास आपण वाचला पाहिजे. त्या इतिहासाची बलस्थानं आपल्या हृदयात बुद्धीत सदैव तेजपुंज राहिली पाहिजेत. तात्यारावांच्यावर निर्बंध घालण्यात आले आणि त्यांचा मुक्काम रत्नागिरीला झाला. रत्नागिरीला हा मुक्काम ज्यावेळेला तात्यांचा होता तरी तेज कधी लपत नाही. भगवान श्रीकृष्ण कुंभारवाड्यामध्ये पांडवांना भेटायला गेले ते, त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाला कृष्णा, फक्त कृष्णाला कळलं पांडव आहेत बाकी कुणाला कळलं नाही. त्यावेळी तो म्हणाला की कृष्णा तुला कसं कळलं की आम्ही इथे आहोत. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हसले आणि सगळ्या पांडवांना म्हणतायत अरे अग्नी कधी लपत नाही बरं, तुम्ही पांडव अग्नीसारखे तेजस्वी आहात. तात्यांच्यावर किती निर्बंध घातले तरी त्या धुरातून पुन्हा अग्नीची ज्वाला रत्नागिरीमध्ये सुद्धा पुन्हा प्रगट झाली आणि तात्यारावांनी तिथे अलौकिक कार्य करून दाखवलं. तात्याराव शिरगावला जात असत, रत्नागिरीपासून जिल्हा दंडाधिकाऱ्याची अनुमती घेऊन ते मुंबईमध्ये गेलेले होते आणि मुंबईमध्ये ते ज्या वेळेला गेले अगोदर त्यांना एक थैली देण्यात आलेली होती. सत्कार झाला, प्रचंड सत्कार झाला रत्नागिरीमध्ये. आणि रत्नागिरीच्या मंडळींना इतकी भक्ती होती तात्यारावांच्या बद्दल, त्यांना मोठी थैली देण्यात आली आणि तात्यारावांनी ती सानंद स्वीकारली. का? आपल्या संघटनेचं कार्य वाढावं म्हणून. तात्यारावांची ज्या वेळेला मुक्तता झाली त्यावेळेला शिवरामपंत परांजप्यांचा काळ आता पालटला. ते काळ हे वृत्तपत्र आता वेगळंच बोलायला लागलं. आणि कुणीतरी सावरकरांना म्हटलं की आता काळचं स्वरूप असं आहे, त्यावेळी ते म्हणाले मी हा नवा काळ जाणत नाही, फक्त जुना काळ मला माहिती आहे. इतिहासामध्ये त्यांनी जे तेज प्रगट केले ते मला माहिती आहे, हे तात्याराव बोलले. पण मुंबईमधल्या एका आंग्ल वृत्तपत्राने किती घाण लिहावं तितकं लिहिलंच, टाइम्स ऑफ इंडिया. कारण त्यांची पाळमुळं इंग्लंडच्या राणीच्या पायाशी, तिथे ते लोटांगण घालणार आणि स्वतंत्र भारताला सुद्धा अजूनही त्याच शिव्या घालणार. त्यावेळेला तर स्वातंत्र्यवीर म्हणजे जे क्रांतिकारक होते ते टाइम्स ऑफ इंडियाला काय म्हणत असत, टाइम्स ऑफ इंडियाला म्हणत असत बोरी बंदरची थेरडी. अतिशय राग होता मनामध्ये आणि ते म्हणत असत तात्यारावांची मुक्तता झाली आणि त्यांना रत्नागिरीला ठेवण्यात आल्याबरोबर त्यांनी काय लिहिलं असेल टाइम्स ऑफ इंडियाने. आज सुद्धा सगळी वृत्तपत्र आपल्या विरुद्ध. या देशामध्ये 85% हिंदू आहे,
पण टाइम्स ऑफ इंडिया हिंदूंच्या विरुद्ध, दक्षिणेकडे हिंदू नावाचा गट आहे, प्रतिदिनी टाइम्स ऑफ इंडिया सारखं हिंदू नावाचं वृत्तपत्र येतं, ते सगळ्यात हिंदूंच्या विरुद्ध. काय नवल आहे, नाव हिंदू ते तरी बदलावं त्यांनी. फ्रंटलाईन हिंदूंच्या विरुद्ध, इंडिया टुडे हिंदूंच्या विरुद्ध, द वीक हिंदूंच्या विरुद्ध, जेवढी म्हणून भारतामध्ये जास्तीत जास्त खपाची नियतकालिका आहे ती सगळी हिंदूंच्या विरुद्ध आहे. आदित्य प्रतिष्ठानचं स्वप्न आहे की हिंदूंचं मनोगत प्रगट करणारं आणि गोधराची सत्यता सांगणारं असं एक अलौकिक नियतकालिक हिंदी नांगल भाषेमधलं असलं पाहिजे. कराल का मदत? गेली 10 वर्ष हा विचार मी सारखा बोलून दाखवतोय, कारण हिंदूंचं प्रतिनिधित्व करणारं नियतकालिकच नाही, त्याच्यामुळे हिंदूंच्या विरुद्ध इतकं लिहिलं जातं. आपण दूरदर्शनच्या सगळ्या वाहिन्या बघा, विशेषतः आंग्ल भाषेच्या, ते सगळं हिंदू विरुद्ध सांगत असतात, सातत्याने सांगत असतात. आणि जेवढा समाजवादी प्रचार करता येईल तेवढा करत असतात. जगाला असं वाटावं की हिंदू नालायक आहेत, अतिशय वाईट आहेत आणि सांप्रदायिक आहेत. खर तर इतके उदार आहेत हिंदू, हिंदूंच्या इतकी सहिष्णुता उदारता जगामध्ये कुणाजवळ असणार नाही, पण ही दुष्ट बुद्धी आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सावरकरांच्या बद्दल लिहिलेलं होतं, ब्रह्मदेशचा राजा जो थिबा त्याला ब्रिटननी कैद केला आणि कुठे ठेवला, रत्नागिरीमध्येच ठेवलेला होता आणि तिथेच तो झिजून झिजून मेला. आता सावरकरांना सुद्धा तिथेच ठेवण्यात येत आहे, म्हणजे काय सूचित करत होते पहा. इतकं हे टाइम्स ऑफ इंडियाकार पराकोटीचे दुष्ट, पण हा नाही मेला, पुरून उरला. 14 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगात काढली, त्यातली 10-11 वर्ष अंदमानमध्ये काढलेली होती आणि 13 वर्ष पुढे रत्नागिरीचा निर्बंध सोसला. इतकं सोसणं जगात मला वाटते कुणाच्याही वाट्याला आलं नसत. 27 वर्ष तुरुंगासारखंच, नजर कैद, पहिली सक्त मजुरी आणि दुसरी नजर कैद. 14 वर्ष पहिला तुरुंगवास आणि नंतर 13 वर्ष निर्बंधामध्ये राहिलेले आहेत तात्याराव. महाभयंकर घडले त्यांच्या चरित्रामध्ये, पण ते हसत हसत सोसले आणि नवीन काही घडवून दाखवलेलं आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्याची अनुमती घेऊन तात्याराव मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर योग असा आला की तिथे शौकत अलीची भेट झाली. शौकत अली आणि मोहम्मद अली हे काँग्रेसला फार प्रिय होते, फार प्रिय. की शौकत अली मोहम्मद अली असल्याशिवाय काँग्रेसचं अधिवेशनच व्हायचं नाही. काय प्रेम असलं पाहिजे. शौकत अली हा सावरकरांच्या बरोबर संवाद करता झाला मुंबईमध्ये आणि तो संवाद असा झडलेला आहे आणि शौकत अलीचं पार पारिपत्य शब्दांनी करून टाकलं तात्यारावांनी. तो शौकत अली म्हणाला, तुमच्या कर्तृत्वाचा मला अभिमान वाटतो, पण हिंदू संघटनाची तुम्ही जी चळवळ चालवली ती थांबवा पहिल्यांदा. त्यावेळेला सावरकर हसले आणि ते म्हणाले, अवश्य थांबवू, पहिल्यांदा खिलाफतीची चळवळ तुम्ही बंद करा, आम्ही हिंदू संघटनेची चळवळ बंद करतो. त्यावेळी तो म्हणाला, असं करणार नाही, आमचा तो महाप्राण आहे. मग सावरकर म्हणाले, हिंदू संघटन हाही आमचा महाप्राण आहे. त्यावेळी तो चिडला किंचितसा आणि तो म्हणाला, आम्ही हे संघटन करतच राहणार, पण मी तुम्हाला एक इशारा मात्र देतो की तुम्ही हा सगळा प्रकार जो चालवलाय आणि हिंदूंना चिथावणी देत आहात, खरं तर ते हिंदू संघटन होत. यात काय चिथावणी होती? हिंदूंनी एकत्र यावं, नवराष्ट्र निर्माण करावं, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवावं, याच्यासारखा दुसरा सात्विक विचार नव्हता. पण शौकत अलीला ते वाकडं वाटायचं, कारण याला या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळूच नाही हीच भूमिका होती त्याच्या मनामध्ये. आणि म्हणून तो म्हणाला की पहा, तुम्ही हिंदू संघटन करता, हिंदू लोकांना एकत्र आणता, त्याची चीड मुसलमानांच्या मनामध्ये. चुकून जर काही झालं ना तर पहा बरं, सावरकर म्हणजे गर्भित धमकी देतोय की आम्ही मारू तुम्हाला म्हणून. सावरकर हसले आणि म्हणाले, अहो, ज्या साम्राज्याकडं, ज्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असं लोकांना वाटतं, ज्यांच्याकडे अत्याधुनिक अशी शस्त्र आहेत, त्या ब्रिटिशांना सुद्धा सावरकरांना वाकवता आलं नाही, मग हातात सुरे घेऊन इथे तर त्या गल्लीमध्ये हिंडणारे मुसलमान मला काय करतायत. ही थप्पड त्या शौकत अलीला अशी जबरदस्त बसली, काय बोलावं हे त्याला सुचेना. शेवटी बैठक आटोपती घेताना तो म्हणाला, पहा बरं सावरकर, तुम्ही असे चणीनं लहान आहात आणि मी असा धिप्पाड आहे, आलिंगन दिलं तर चिरडून टाकेन,
त्यावेळी सावरकर म्हणाले, मग स्वीकारलं आव्हान, तुम्हाला माहिती नाही का अफजल खान तुमच्यासारखा दिप्पाड होता आणि शिवाजीराजे माझ्यासारखे होते, या द्याच आलिंगन मला, काय घडते ते बघा. शौकत अलीचा संपूर्ण पराभव झाला, त्याला काय बोलावं ते सुचेना, आणि सावरकरांचा निरोप घेऊन त्याला नाईलाजानं बाहेर पडावं लागलं, तो निघून गेला. आंध्र प्रदेशामध्ये काकीनाडा इथे काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं आणि त्यावेळेला हजारो प्रतिनिधी जमलेले असताना अध्यक्ष कोण? पुन्हा शौकत अली मोहम्मद अली जोडे. काँग्रेसची प्रथा अशी असते की वंदे मातरमनी प्रारंभ करा, इतकं वंदे मातरम संपूर्ण राष्ट्रामध्ये गायलं जातं. आणि त्यावेळेला एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्या मंडपामध्ये, अंगावर भगवी वस्त्र धारण केलेली होती, जटा होत्या, दाढी रोळत होती छातीवर, गंध लावलेला होता, श्री रामनामाचा जप करणारा हा ऋषितुल्य महात्मा आला, व्यासपीठावर चढून गेले आणि आता प्रारंभ होणार वंदे मातरमनी. त्यावेळेला मोहम्मद अली म्हणालाच की वंदे मातरम गायचं नाही, माझी परवानगी नाही. अध्यक्ष आहे, मी तुम्हाला परवानगीच देत नाही मुळामध्ये. त्यावेळेला त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने सांगितलं, परवानगी देणारे न देणारे तुम्ही कोण? ही माझी मातृभूमी आहे, ही माती माझी आहे, हे राष्ट्र माझं आहे, वंदे मातरम हमचा महाप्राण आहे आणि तुम्हाला तो ऐकावाच लागेल, नाहीतर खाली उतरा. काँग्रेसच्या अध्यक्षाला सांगितलं आणि त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने संपूर्ण वंदे मातरम तिथे गायलेलं होतं. हा महात्मा दुसरा तिसरा कुणी नव्हता, ते होते पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर. तानपुर्याच्या जोरावर जग जिंकेन अशी ज्यांनी प्रतिज्ञा केलेली होती ते पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर. अनेक कानसेन ज्यांनी तयार केले ते, असं मोहम्मद अली शौकत अलीचं राजकारण होतं. पुढे प्रसंग असा घडला की सावरकरांचा मुक्काम अर्थातच रत्नागिरीला होता आणि त्यावेळेला अनेक मंडळी सावरकरांच्या भेटीगाठीसाठी येत असत. योग असा आला की स्वातंत्र्यवीर सुटून आले आणि गांधींचा दौरा रत्नागिरीला होता. आपल्यापैकी अनेकांनी अर्थात पाहिलं असणार चित्रपटामध्ये, इतिहासाला जितकं प्रामाणिक न्याय देता येईल ते धरून संवाद लिहिले गेलेले आहेत. गांधी येणार हे कळल्याबरोबर सावरकर आजारी होते, ताप होता, तरी त्यांनी घाईघाईने चिठ्ठी पाठवली आणि सांगितलं कृपा करून या आणि मला भेटा. ते निमंत्रण स्वीकारलं भोजनाचं गांधींनी आणि गांधी भेटायला आले. भेटायला आले पहिली काही प्राथमिक चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यानंतर गांधी म्हणायला लागले की मला आणखीन 2 दिवस राहायला आवडतं, मी खरंच इथे राहिलो असतो सावरकर आपल्याकडे, पण काय माझ्या मागे कामं इतकी आहेत, 2 दिवसात अनेक ठिकाणची निमंत्रणही मी स्वीकारली आहेत आणि जाऊन काही जनजागृती सुद्धा मला करायची. त्यावेळेला तात्याराव म्हणाले, होय आपण म्हणताय ते खरं आहे, आपल्यालाही ठेवून घेणं आणखीन 2 दिवस मलाही आवडलं असतं. कस्तुरबाई बरोबर होत्या, गांधी होते, त्यावेळेला आपल्याला उभयताना इथे राहून ठेवून घ्यायला मलाही आनंद झाला असता, पण आपल्याला जायचे. असं करता करता शुद्धीकरणाचा प्रश्न निघाला. जे सक्तीनं बाटवले गेलेले आहेत त्यांच्या शुद्धीकरणाचा प्रश्न, आपलं मत व्यक्त करायला जो बुद्धिमान आहे, तर्काप्रमाणे त्याला आपलं मत व्यक्त करायला जागा आहे, असं स्वच्छ मत सावरकरांनी मांडलं. त्यावेळेला गांधी जरा गुळमळीत बोलायला लागले आणि ते म्हणाले, मला असं वाटतं की आत्ता आत्ता बाटवला गेला असेल तर त्याच्या बाबतीत जरा हे थोडं सत्य ठरू शकतं, पण बाटवून काही पिढ्या गेलेल्या आहेत त्याला अट्टहासाने पुन्हा माघारी आणावं असं मला काही वाटत नाही. का? असं सावरकरांनी विचारलं. गांधी म्हणाले की नसतं झंगट मागं लागतं. अरे नसतं झंगट, यातून झंगट निर्माण होतात असे शब्द त्यांनी काढलेले आहेत. तात्याराव म्हणाले, हा प्रश्न झंगट निर्माण होण्याचा नाहीये, ज्याला पुन्हा आपल्या धर्मामध्ये जायचंय आणि ज्याला ते आकर्षण आहे, ज्याच्याजवळ बुद्धी आहे, स्वतंत्र मत तो मांडू शकतो, त्याला ही अनुमती द्यायलाच पाहिजे. त्यावेळेला गांधींना पटकन काही सांगता येईना, मग ते म्हणाले, स्वधर्मे निधनम श्रेय हा असं गीताच नाही का सांगत, तेव्हा ज्यांनी त्यांनी आपल्या धर्मामध्ये, हे बरोबर आहे, पण कुणी राहायचं जे बाटवले गेलेत त्यांनी नाही. हिंदू महासभेचे ब्रजेश व्याख्यानात जाहीरपणे सांगत असत, ते म्हणत असत, याला उभा केला तरुणाला समोर आणि त्याला विचारलं, तुझं नाव काय? सलीम. तुझ्या बापाचं नाव काय? सुलेमान. त्याच्या बापाचं नाव काय? महम्मद. त्याच्या बापाचं नाव काय? अकबर. आणि त्याच्या बापाचं नाव काय? गोविंद.
पाच पिढ्यांच्या अगोदर तू बाटवला गेलास, पण तुला पुन्हा एकदा हिंदू धर्माची दारं खुली आहेत. मसुरेकरांनी जो प्रयोग केला अद्वितीय होता, तोड नाही त्याला, आणि सावरकरांचा त्याला पूर्ण पाठिंबा होता. विनायक महाराज मसुरेकरांनी जो प्रयोग केला तो क्रांतिकारी होता. अनंत लोकांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेणं, त्यांना हिंदू धर्माचं नाव प्रदान करणं, रोटीबेटी व्यवहारासाठी इतरांना मत परिवर्तन त्यांचं घडवून आणणं, हे किती अवघड आहे आपल्या मनाशी आपण कल्पनाच करा. पण मसुरेकर महाराजांनी हे केलं. तात्यारावांनी पुढे हा प्रयोग व्यापक प्रमाणावर केलेला होता. पण इथे गांधींच्या बरोबर अशी शब्दांची फैर झडत असताना स्वधर्मे निधनम श्रेय, मग तात्याराव म्हणाले होय आपण म्हणता ते बरोबर आहे, गीतेमध्ये म्हटलेलं आहे, पण हिंदूंचा आणखीनही एक संदेश आहे, कृणवंतो विश्वम आर्यम, त्याचं काय अवघ्यानं आर्य करून टाकायचं हिंदूंचं स्वप्न आहे. त्यावेळेला गांधी म्हणाले काही बाबतीत आपली मतं पडतात, काही मतभेद आहेत, पण मला माझ्या मार्गाने जाऊ दे आणि मला माझा प्रयोग करू दे. त्यावेळी सावरकर म्हणाले गांधीजी आपण आपला प्रयोग कराल, पण आपले अनुयायी अन्य माणसं मात्र हकनाक मरतील. इसाबच्या गोष्टीचं तात्पर्य गांधींच्या कानावर जणू त्यांनी घातलेलं होतं. तुमचा खेळ होतो मुलानं, पण बेडूक म्हणतात आमचा जीव जातो. हेच घडलं पुढे. तात्यारावांना भविष्यामध्ये काय घडते ते बरोबर दिसत होते. गांधी माघारी गेले आणि सावरकरांनी रत्नागिरीचा काया पालट करायला घेतला. सामाजिक क्रांतीचा ध्वज तात्यारावांनी तिथे उंच उभारून धरला. पहिल्यांदा तात्यांच्या असं लक्षात आलं मुसलमान आहेत ते हिंदूंच्या सहिष्णुतेचा सौम्य वागणुकीचा प्रचंड गैरफायदा घेतात. म्हणून काय करतात तर वाद्य वाजवू देत नाहीत मशिदीवरून. आणि तात्याराव ते नाशिकमध्ये आले आणि आल्याबरोबर एक प्रकार घडला. वाद्य वाजवत हिंदू मशिदीवरून गेले आणि थोडा दंगा झाला. मुसलमानांनी तक्रार केली जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे, पोलीस अधिकाऱ्याकडे, तिथेही तक्रार गुदरली आणि सांगितलं की हे मशिदीवरून वाद्य वाजवत जातात. तात्यारावांनी सांगितलं की मुस्लिम राष्ट्रांमध्ये सुद्धा, तुर्कस्थानमध्ये सुद्धा मशिदीवरून वाद्य वाजत गेली तरी कोणीही त्याला आक्षेप घेत नाही. मग भारतामधले मुसलमान का घेतात? इतिहासाचा दाखला देऊन सावरकर बोलत होते. आणि त्यावेळेला त्या अधिकाऱ्याला, पोलीस अधिकाऱ्याला इतकं पटलं की त्यांनी मुसलमानांना सांगितलं पुन्हा अशी तक्रार आणू नका, मशिदीवरून वाद्य वाजत गेली तर तुम्ही त्याला हरकत घेण्यात आक्षेप घेण्याचं कारण नाही. हा मुसलमानांच्या विरुद्ध निकाल गेल्यानंतर ते इतके जळफळलेले, इतके चिडलेले. पण तात्यारावांनी केवळ धर्मद्वेष निर्माण केला असं नाही, एक नोंद केलेली आहे तिथे की इतकी चांगली माणसं तात्यारावांना मिळाली ती, आणि त्यांच्या मनावर असं त्यांनी स्फुल्लिंगाची फुंकर घातलेली होती की स्वतः दसऱ्याला काही गोऱ्या ब्रिटिश माणसांना आणि मुसलमानांना सुद्धा सोनं द्यायला सावरकर जात असत. का? शक्यतो इथे झगडे व्हायला नकोत, आपल्याला इथे विधायक कार्य काही निर्माण करायचे म्हणून तात्याराव स्वतः जात असत. आपल्याला नवल वाटेल मनाश, पण तिथे जो जातीवादाचा झेंडा होता तो पहिल्यांदा मोडून काढायला तात्यारावांनी प्रारंभ केला. पहिलं त्यांना फार अनुकूल माणसं भेटली. पहिले उजवे हात झालेले डॉक्टर शिंदे भेटले. त्या शिंदेंचे चिरंजीव आज रत्नागिरीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे अनेक आठवणी तात्यारावांच्या आहेत. पण शिंदे हे उजवे हात झाले आणि मग एक पलूकाका जोशी म्हणून होते ते स्वातंत्र्यवीर सावरकर जे सांगतील ते लिहून घेत असत, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची हस्तलिखित तयार करायचं काम हे पलूकाका जोशी करत असत. लिमयांच्या सारखी जाणकार मंडळी, अन्य वकील मंडळी ही सावरकरांच्या प्रवाहामध्ये आलेले होते. पटवर्धन मंडळी आलेली होती आणि पुढे सावरकरांचा मुक्काम 9 पटवर्धनांच्या घरी होता. हे अप्पासाहेब पटवर्धन गांधीजींचे अनुयायी होते, पण वर्तनात सगळा सावरकरांचा विचार डोकावत असे, गंमतच होत. त्यावेळेला आचार्य काका कालेलकरांनी सांगितलं या सावरकरांच्या नादी लागू नकोस बर का, सावध राहा, तुझ्या घरी राहतोय, केव्हा त्याच्या विचाराने तो तुला बाटवेल सांगता येत नाही, म्हणून तू जरा सावध राहा. स्वतः गांधींनी अप्पासाहेब पटवर्धनांना सांगितलेलं होतं अरे याचे विचार फार खोलवर रुजलेले असतात बरं का, त्याला बळी पडशील सावधान. स्वतः गांधींनी इशारा देऊन ठेवलेला होता तरी पटवर्धनांनी फार प्रेमाने सावरकरांना तिथे ठेवून घेतलेलं होतं. सावरकर तिथे आनंदानं राहिले आणि पहिल्यांदा जातीय सलोखा निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केला.
ते पुन्हा पुन्हा सांगत असत, अरे जाती जातीच्या तेढीमुळं आपल्या समाजाचं फार मोठं नुकसान झालं, शहाण्यानो हिंदूनो जागे व्हा. मग त्यांनी काव्य रचलेलं होतं, तुम्ही आम्ही सकल बंधू बंधू हिंदू, तो आपला पिता कोण आहे, तो महादेव आपला पिता आहे, त्याला आपण सगळे जाऊन बंधू असं सावरकर सांगतात. आपण सकल बंधू आहोत, हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. पाच बोट असतात, त्या एका मुठीसारखं सामर्थ्य त्यातून निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून जातीय सलोखा निर्माण करायच्या प्रयोगाला प्रारंभ तात्यारावांनी रत्नागिरीमध्ये केला. सगळीच माणसं अनुकूल होती असं नाही, जे सनातनी होते त्यांचा आणि तात्यारावांचा झगडा सुरू झाला. मंदिर मुक्त व्हावीत, अस्पृश्यांना आत प्रवेश मिळावा म्हणून तात्यारावांनी झगडा करायला प्रारंभ केला. त्यांना काही मंडळी आपण म्हटलं तसं अनुकूल आणि काही प्रतिकूल होते. ज्यांना हे विचार पटले ते तात्यारावांच्या प्रभावात आले, ज्यांना विचार पटले नाहीत ते त्यांना विरोध करत राहिले. 1925 पासून या चळवळीला प्रारंभ झाला आणि तात्याराव म्हणाले, कसंही करा पण तुम्ही या सगळ्या, हे सगळे हिंदू आहेत, त्यांना आज जाण्याची अनुमती द्या, त्यांना त्या देवाचं दर्शन घेता यावं अशी अनुमती द्या. कळकळीनं सांगत असत आणि तात्याराव एक फार महत्वाचा विचार सांगत असत. ते म्हणत असत, अरे तुम्ही घरामध्ये कुत्री बाळगता, मांजर बाळगता आणि त्यांच्यावर प्रेम करता, त्यांना चांगलं खायला घालता, त्यांना स्नान घालता, खायला देता त्यांना चांगलं, पण आपले हे बांधव बघा पददलित यांची अवस्था काय झाली, त्यांना स्वच्छ पाणी प्यायला नाही, त्यांना स्नानाला पाणी नाही आहे, त्यांना खायला चांगलं अन्न नाही आहे. आज समाजातून ते बहिष्कृत होऊन पडलेले आहेत. तुम्ही हिंदू धर्माचा गौरव एकीकडे सांगता आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन तुमच्या जोडीला बसला तर तुम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाही, एका बाजूला मुसलमान बसला तर तुम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाही, पण आपल्याच भावंडांना पायाखाली कशाला चिरडता आहात. यातलाच एखादा बाटला आणि ख्रिश्चन झाला मग तो तुमच्या पंक्तीला बसला तरी चालतो. अरे आपली अशी कवाड उघडू नका, दार उघडू नका, आणि आपल्या धर्मातून माणसं बाहेर जातील असं पाप तुम्ही कदापि करू नका. कळकळीनं सांगतायत, पुन्हा पुन्हा सांगतायत. अनेक माणसं एकत्र येत होती पण समाजावर त्याचा जितका प्रभाव पडायला पाहिजे तेवढा पडत नव्हता. कुठलाही नवीन विचार समाजाला एकदम पटत नाही. स्वातंत्र्यवीरांचे विचार फार क्रांतिकारक होते. नेत्यांनी जरा समाजाबरोबर जावं, पण सावरकर 10-20-50-100 पावलं होते. मला नेहमी मनामध्ये तुलना येते. लोकमान्य टिळक ज्या वेळेला लंडनला जाऊन आले त्यावेळेला पुण्यातल्या लोकांनी गदारोळ केला आणि म्हटलं, समुद्र उल्लंघन करून गेलात तुम्ही, तेव्हा प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. टिळक म्हणाले, प्रायश्चित्त द्या. घेतलं प्रायश्चित्त. आणि मग दादासाहेब खापर्डेंना म्हणाले, लंडनची वारी झाली, प्रायश्चित्त झालं, पुणेकरी संतुष्ट झाले. समाजाला बरोबर न्यायचं असेल तर फार अंतर मध्ये ठेवून चालत नाही हे टिळकांना फार कळलेलं होतं. सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि विज्ञाननिष्ठ असल्यामुळे गाय उपयुक्त पशु आहे असं त्यांनी निबंध लिहिला. तो अनेकांना आवडला नाही, कारण गाय गो माता ही हिंदू माणसाच्या मनामध्ये श्रद्धा आणि त्याच्यामुळे गायीला केवळ एक उपयुक्त पशु मानावा सावरकरांनी, हे पटलं नाही. बरं दुसरा असं झालं की रत्नागिरीमध्ये सगळा नवीन विचार आला, त्याच्यामुळे त्या कुटुंबामध्येच दोन पक्ष झाले, एका घरामध्ये दोन तट झाले. पिता कदाचित सनातनी किंवा सावरकरांना अनुकूल आणि मुलगा सावरकरांना प्रतिकूल, किंवा पिता परंपरेला अनुकूल आणि पुत्र सावरकरांना अनुकूल, असं काही घडत गेलं आणि घराघरामध्ये कुणाच्या पक्षाला जावं अशी अहमिहका सुरू झाली. आणि सावरकर सांगतायत, आपल्या पद दिले त्यांना उचला, जवळ घ्या. आपण एकत्र बसलं पाहिजे, एकत्र बसून अन्न सेवन करायला पाहिजे, फक्त ते अन्न स्वच्छ आहे अशी काळजी घ्या म्हणजे झालं. ते घाण नाही आहे, स्वच्छ आहे आणि म्हणून त्याचा आपल्याला आस्वाद घेता येईल असं पहा. दारावर भिकारी जर आले, इतका क्रांतिकारक प्रयोग सावरकरांनी एके ठिकाणी केलेला होता. ते म्हणाले, दारावर भिकारी आल्यानंतर ते म्हणाले, एकेकाला मी भिक्षा नाही वाढणार, सगळे एकत्र या आणि पंगत मांडा इथे, मग तुम्हाला वाढतो. आणि ते भिकारी चकितच झाले. असं म्हणणारा कोणी महात्मा त्यांना पूर्वी भेटलेलाच नव्हता. भीक टाका, उद्योग करा हे सावरकरांनी त्यांना सांगून एक नवीन प्रयोगाला सगळ्यांना उद्युक्त केलेलं होतं.
सावरकरांचं सांगणं रत्नागिरीच्या मातीमध्ये हळूहळू रुजायला लागलं, हळूहळू मरायला लागलं, आणि सावरकरांचे विचार हळूहळू बाहेर गेले, प्रसृत झाले, आणि महर्षी शिंदेना कळले. त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला की सावरकर असा जाती जातीतली तेढ मोडायचा प्रयत्न करून टाकतायत. प्राचीन काली चार वर्ण होते आणि नंतर सहस्रावधी जातीत त्याचं रूपांतर झालं. वर्ण म्हणजे व्यवसाय, व्यवसायाची विभागणी केली ती. आजही समाजात व्यवसाय आहेत म्हणजे वर्ण कधीही जाणार नाही. वर्णचा भलताच अर्थ आम्ही गृहित धरला म्हणून घोटाळे झाले. वर्ण म्हणजे व्यवसाय. आपल्या समाजात व्यवसाय आहेत ते राहणारच, अनादि आहेत, अनंत आहेत. कोणाला कोणता तरी व्यवसाय करावाच लागतो पात्रतेप्रमाणे. यालाच भगवान श्रीकृष्णाने गुणकर्म विभाग शहा म्हटले. चातुर्वर्णी मया सृष्टम गुणकर्म विभाग शहा, त्याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे व्यवसाय हे गुणकर्माप्रमाणे प्राप्त होतात असं स्वतः सावरकर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. सावरकर म्हणत होते अनंत जाती झाल्या, या जाती सगळ्या मोडून काढल्या पाहिजेत आणि एक हिंदू या राष्ट्रामध्ये असं आपण गृहित धरलं पाहिजे. शिखांना म्हणत असत अरे हिंदू, मग त्याच्या पुढे कंसामध्ये शीख लिहा ना. हे केलं तर पहिल्यांदा हिंदू लिहा, मग आर्य समाजे असं कंसात लिहा ना. हिंदू धर्मापासून फुटून बाजूला जाऊ नका असं आग्रहाने तात्याराव लिहित असत. एखादं चरित्र ऐकणं वेगळं आणि ते आचरणं वेगळं. शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकताना रोमांच येतात, पण त्यांनी जो क्रांतिकारक प्रयोग केला तो धारण करणं अवघड आहे. बजाजी नाईक निंबाळकरांना मुस्लिम झाले ते पुन्हा हिंदू करून घेतलं. नेताजी पालकर जो सरसेनापती मोगलांना जाऊन मिळालेला होता, मिर्झा कुलीखान झालेला होता, 7-7.5 वर्ष मोगलांच्या छावणीमध्ये राहिलेला होता, त्या नेताजी पालकरला शुद्ध करून घेतला. नुसता शुद्ध करून घेतला असं नव्हे, शिवाजी महाराजांनी त्याला व्याही केला. तुम्ही आम्ही करू का? याला फार धाडस लागतं आणि धाडसी काळीज लागतं, लक्षात ठेवा. इतकं सोपं नाही आहे. हे विचार समजावून घेणं प्रगल्भ एका दृष्टीनं थोडं अवघड आहे, पण ते विचार प्रत्यक्ष आचरणात उतरवणं हे महाकठीण आहे. 1929 पर्यंत झगडा हा असाच चाललेला होता. महर्षी शिंदे येऊन गेले, आंबेडकरांना या चळवळीचा सुगावा लागलेला होता आणि त्यांना धन्यता वाटत होती की खरोखर अशा जाती जमातीची तेढ मोडली गेली आणि सगळी माणसं एकत्र आली तर काय छान होईल. अजून ते घडलेलं नाही आणि घडणं फार अवघड आहे. एका दृष्टी सगळे हिंदू आहे. तात्यारावांनी मात्र सगळ्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. मध्यंतरी असं घडून गेलं की पतित पावन मंदिराची निर्मिती झाली. भागोजी कीर हे स्वातंत्र्यवीरांचे कट्टर पुरस्कर्ते होते, त्यांनी पतित पावन मंदिर बांधलं आणि पतित पावन मंदिरामध्ये सगळ्यांना मुक्त प्रवेश ठेवला. स्पृश्य असो अस्पृश्य असो, कुणी कुणाला विचारायचं नाही की तू कोणत्या जातीचा आहेस. सगळे आले आणि मुक्त प्रवेश, सगळ्यांना त्या भगवंताचं दर्शन घ्यायला मिळालं. आश्चर्य म्हणजे स्वतः शंकराचार्य त्यावेळेला उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या पतित पावन मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश देण्याचा कार्यक्रम घडवून आणण्यात आलेला होता. पुढे मात्र असं घडत गेलं की तात्यारावांच्या विचारांचा गाभा न कळलेले काही अस्पृश्य असं म्हणायला लागले की आमच्या घरी ब्राह्मणांच्या मुली यायला पाहिजे. त्यावेळेला तात्यारावांनी त्या सगळ्यांचीच खरपूस हजेरी घेतली आणि तात्याराव म्हणाले असं दुष्ट भावनेनं, दुष्ट वृत्तीनं तुम्ही जर करायला लागला तर ते सरासर सर्वांवर अन्याय होणार आहे. त्या मुलीवर सुद्धा त्याच्यात पराकोटीचा अन्याय असेल. असं एखादं अपवादात्मक उदाहरण घडत नाही असं नाही, पण ज्यांनी त्यांनी आपण जिथे आहोत तिथून एक पायरी उंच जायचा प्रयत्न केला पाहिजे असा अट्टहास कोणत्याही प्रकारे तुम्ही आम्ही करता कामा नये याची जाणीव सावरकरांनी अस्पृश्य तरुणांना त्या कालखंडामध्ये 1930 आसपास करून दिली. म्हणजे त्यांचे विचार किती प्रगल्भ असले पाहिजेत आपण मनाची कल्पना करा. अत्यंत प्रगल्भ असे विचार घेऊन हा महात्मा पुढे जात होता आणि पुढे खरोखर रोटीबंदी तुटली, माणसं एकत्र सगळी बसायला लागली. सगळ्यांना त्यांचे विचार पटले आणि त्याच्या अगोदर 1925 साली आणखी एक लोकोत्तर व्यक्तिमत्व हे सावरकरांना भेटायला आलेलं होतं आणि ते म्हणजे डॉक्टर हेडगेवार. ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण केला ते डॉक्टर हेडगेवार तात्यारावांना भेटायला आले.
दोघांची भेट झाली आणि हा तरुण अतिशय उदात्त विचार आपल्या मनामध्ये धारण करून आलेला आहे हे तात्यारावांनी जाणलं, मार्गदर्शनही केलं, अखिल हिंदू एकत्र मिळवून सोडा असा आदेश सुद्धा त्यांना दिला आणि हेडगेवारांनी एक अलौकिक संघटना निर्माण केली. ज्या ज्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांतिक शिबिर होता त्यावेळेला आपल्याला नवल वाटेल 30-30, 40-40, 50 हजार स्वयंसेवक एकत्र येतात, एका तंबूमध्ये राहतात, एका ताटात जेवतात, कुणी कुणाला विचारत नाही तू कोणत्या जातीचा आहेस. न बोलता हेडगेवारांनी हे जे सूत्र दिलं आपल्या समाजाला केवळ अलौकिक आहे. 50-50 हजार स्वयंसेवक सहस्त्र इतके एकत्र बसतात, उठतात, एकत्र नांदतात, जेवढा म्हणून त्या शिबिराचा कालखंड आहे त्याच्यामध्ये नांदतात, हे एका दिवसात घडलेलं नाही आहे. याला केवढी पुण्याई असली पाहिजे. हेडगेवारांची, गोळवलकर गुरुजींची, बाळासाहेब देवरसांची, अनेक जे जे म्हणून थोर महात्मे ज्यांनी आपला सगळा विचार आणि देह चंदनासारखा झिजवला आणि या देशामध्ये एकीचा मंत्र जपला त्या सगळ्यांची ही पुण्याई आहे. हेडगेवारांनी हे लोकोत्तर कार्य करून दाखवलं आणि त्यावेळेला तात्याराव सुद्धा प्रयोग अतिशय नेटानं करत होते. रोटीबंदी एका दृष्टीनं तोडली आणि सगळ्यांना एकत्र बसवून त्यांनी भोजन केलेलं होतं. पुढे शंकराचार्य आले आणि त्यांना एका महाराणी हार घातलेला होता आणि तो हार घातल्यानंतर इतका आनंद झाला तात्यारावांना आणि शंकराचार्यांनी तो हार स्वीकारला हे लक्षात घेण्यासारखं आहे. इतिहासामधले संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. ते न घेता माणसं विपर्यस्त लिहितात, विपर्यस्त सांगतात. परवा एक लेख प्रकाशित झालेला होता आणि त्यात लिहिलेलं होतं की कसा हिंदू विवेकानंदांना अपेक्षा, दादांत खोटं लिहिलेलं होतं. अभ्यास तर नसावा पण अभ्यास असून सुद्धा विकृत लिहिलेला असा, दादांत खोट आहे. नेटका अभ्यास करावा आणि मग ते प्रगट करावं. महात्मा फुलेंच्या संदर्भात लिहिलं जातं पण महात्मा फुलेंना शाळा सुरू करा, ती माझ्या वाड्यात सुरू करा म्हणून आपला वाडा दिलेला. पहिला त्यांचा अनुयायी कोण असेल तर ब्राह्मण होता हे किती जण सांगतात. हे सांगायला पाहिजे म्हणजे जाती जातीतली तेढ कमी होईल ना. आमचे सगळे हिंदू जेवढ्या जाती आहेत एकत्र आल्या पाहिजे. दुर्दैवाने ते घडत नाही. परवा तर कुणीतरी विधान करून सांगितलं शिवाजी महाराजांना भट शाहीतून सोडवा. अरे याच्यासारखा दुसरा विकृत विचार कोणता असेल मला सांगा. शिवाजी महाराजांना भटशाहीतून सोडवा म्हणजे काय. शिवाजी महाराज गुणवत्तेला प्राधान्य देत असत, कुणालाही जवळ केलेलं नव्हतं. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे नररत्न उचललेली आहेत. मुरारबाजी देशपांडे किल्लेदार नव्हते, पुरंदरचे एक महार किल्लेदार होता आणि त्याच्या हाताखाली मुरारबाजीनं काम करायला लागत होत. शिवाजी महाराजांनी कशी निवडलेली होती माणसं, पण अष्टप्रधान मंडळात 7 ब्राह्मण होते आणि फक्त सरसेनापती क्षत्रिय मराठा होता. शिवाजी महाराजांनी गुणवत्ता पाहिल्याशिवाय काही माणसं उचलली. माणसं इतिहासातले संदर्भ लक्षातच घेत काय वाटतेल ते लिहून टाकतात. मनाला इतकं नवल वाटतं अशा म्हणण्यानं, अशा सांगण्यानं कोवळ्या मनावर किती विपरीत परिणाम होईल, त्यांच्या मनामध्ये किती तेढ निर्माण होईल. अवघा हिंदू एक असला पाहिजे आणि त्याच्या एकजुटीचं सामर्थ्य जगाला दिसलं पाहिजे. का दिसत नाही. इतकी माणसं काश्मीरमध्ये मारली जातात का त्याचा प्रतिशोध घेतला जात नाही. कशी मारली जातात, का म्हणून मारली जातात. आणि आम्ही कबूतर उडवणार इकडून निषेध, आम्ही तुमचा तीव्र निषेध करतो. इथे 30-30 आपले लोक मारले जातात. आजपर्यंत सरकारी आकडा आहे, हजारो माणसं मारली, किती मारली गेली असतील. सरकारी आकडे कदाचित सगळे प्रामाणिक नसतील, किती मारले गेलेले असतील. हिंदूंना एका मुठीसारखं एकत्र यायला पाहिजे, एकजूट व्हायला पाहिजे, जातींची तेढ संपायला पाहिजे. हे कोण करणार. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला नको, तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला नको. हे करायला पाहिजे, शहाण्या माणसांनीही करायला पाहिजे. म्हणून हिंदूंना फार शहाणं व्हायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे. आणि म्हणून रोटीबंदी सावरकरांनी ज्यावेळेला तोडली त्यावेळेस सगळ्या माणसांनी एका पंक्तीला बसावं आणि हे करावं, घडवावं याची प्रेरणा स्वातंत्र्यवीरांनी तरुणांना दिलेली होती. हे सगळं त्या ठिकाणी घडत होतं. आंबेडकर कधी येऊ शकले नाही, पण आंबेडकरांच्या मनात दुसराच विचार आला. सावरकरांनी ज्यावेळेला रोटीबंदी तोडली आणि सगळ्यांना एकत्र आणायचा, जातीयवाद मोडून तोडून काढायचा प्रयोग चालवलेला होता,
त्यावेळेला इतःपर आम्ही हिंदू धर्मामध्ये मरणार नाही आणि दुसऱ्या धर्माला आम्ही आलिंगन देऊ अशी घोषणा 1939 साली पहिल्यांदा डॉक्टर आंबेडकरांनी केली. एकदम कुणीतरी हिंदू धर्माच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं झालं की अरे तुम्ही हे का केलं. एवढा प्रयोग चाललेला आहे. महर्षी शिंदे तर म्हणालेले होते सावरकरांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर नानाविध प्रकारचं कार्य आहे. ते जर नसतं आणि केवळ सामाजिक क्रांतीचं म्हणजे जातीय तेढ मोडून काढायचं काम त्यांनी हातात घेतलं असतं तर 5 वर्षात या देशामध्ये एकच जात राहिली असती, हिंदू. हे महर्षी शिंदेनी फार गौरवाने उद्गार काढलेले आहेत, स्वातंत्र्यवीरांच्या बद्दल काढलेले आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सगळ्या तरुणांना चेतना आणि प्रेरणा देत होते. तिथे बसून सुद्धा राष्ट्र हलवायचा प्रयोग चाललेला होता आणि ब्रिटिश सरकार इतकं जळफळलं, इतकं संतापलेलं होतं, इतकं चिडलेलं होतं की सावरकरांना त्यांनी एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये धमकी दिलेली होती, सावरकर तुम्ही जाणता अजाणता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुन्हा स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देत आहात, तेव्हा आता या पत्रान्वये आम्ही तुम्हाला कळवत आहोत की तुमची अजून 37-38 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा उरली आहे. आम्हाला जर सबळ पुरावा मिळाला तुम्ही तरुणांना धाक न घालता म्हणजे ब्रिटिशांकडे अनुकूल न करता ब्रिटिशांच्या विरोधी केलात आणि क्रांतीला पुन्हा चिथावणी जर दिलीत ती 37-38 वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा अंदमानला पाठवू. ही ब्रिटिशांनी पुन्हा एकदा सूचना दिलेली आहे स्वातंत्र्यवीरांना, पण त्याला धाक न घालता स्वातंत्र्यवीरांनी आपलं कार्य पुढे चालू ठेवलं. गाडगे महाराजांच्यावर आंबेडकरांची अलौकिक श्रद्धा होती आणि ते गाडगे बाबांना भेटायला गेले आणि म्हणाले बाबा मी आता या हिंदू धर्मातून बाहेर पडणार, जातीय तिची तेढ मला काही मोडून काढता येत नाही, मी काय करू सांगा, मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. आणि आंबेडकरांनी कितीही प्रयत्न केला तरी शेवटपर्यंत गाडगे बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला नाही, लक्षात ठेवा. आंबेडकरांनी किती अर्जबा विनवण्या केलेल्या आहेत की मला आशीर्वाद द्या, बाबांनी आशीर्वाद दिला नाही गाडगे बाबांनी शेवटपर्यंत. शेवटी ते म्हणाले बाबा मला काहीतरी सांगा. ते म्हणाले बापुले तुझ्या मनानेच आता एवढं खरं तर जाऊ नकोस, पण तुझ्या मनानेच जर आता एवढं घेतलं असेल एक कृपा कर माझ्यावर. काय? एक मुसलमान होऊ नको आणि दुसरं ख्रिश्चन होऊ नको. काय शहाणे होते गाडगे बाबा, कारण माहिती होतं मग दुसरीकडे जाऊन जाऊन कुठे जाणार, जैन बौद्ध कुठेतरी जातील, ती आमच्या हिंदू धर्मालाच लागलेली फळं आहेत असं इतिहास सांगतोच आहे. कारण तेही सहिष्णू आहेत, चांगले आहेत, अहिंसेचं प्रतिपादन करणार आहेत, मग निदान इकडे तरी जाऊ देत. म्हणून सांगितले एक लक्षात ठेव, तू कधीही ख्रिश्चन होऊ नको आणि मुसलमान होऊ नको, नाहीतर एवढे सगळे लोक त्यांच्या मागे गेले असते आणि आपले शत्रू झाले असते, लक्षात ठेवा. मिशनरीजना रत्नागिरीमध्ये भीती वाटायला लागलेली होती आणि ते म्हणत होते की हा शुद्धीकरणाची मोहीम करतो. सावरकरांनी स्वतः जवळजवळ 200 माणसांना ख्रिस्ती धर्मातून शुद्ध करून घेतलं, इतिहासात पुरावा आला. आणि त्यावेळेला इंदूरचं एक प्रकरण गाजलेलं होतं. इंदूरचे जे संस्थानिक होते ते तुकोजीराव म्हणून होते आणि ते एका ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात पडले, तिचं नाव मिस मुलर. तेव्हा काही जणांनी त्याला विरोध केला आणि सावरकरांच्याकडे वार्ता आल्यानंतर सावरकर म्हणले खुशाल तिच्याबरोबर त्यांना लग्न करू दे, तिला हिंदू तेवढं करून घ्या म्हणजे झालं, बस येऊ देत ना, काय बिघडलं. ही सावरकरांची भूमिका होती. त्याला त्यांनी पाठिंबा दिला आणि मिशनरीजना इतकी चिंता वाटायला लागली, हा भयंकर आहे मनुष्य, हे त्यांना त्यांनी ओळखलेलं होतं, याला विचारांनी पराभूत करता येत नाही, कृतीनी पराभूत करता येत नाही, कारण याचे विचार इतके लखलकीत आहेत आणि त्याच्या मागे अनुयायी आहेत ते सुद्धा इतके दृढनिश्चयाचे आहेत, हे त्यांना बरोबर कळलेलं होतं. आणि म्हणून अनेक माणसं शुद्धीकरणाची प्रचंड मोहीम सावरकरांनी तिथे निर्माण केली, त्या रत्नागिरीमध्ये निर्माण केली. अनंत माणसांना एकत्र आणून हृदयाशी धरलं आणि त्यांना एक लक्ष, एक दिशा, एक मार्ग दाखवला आणि सांगितलं या मार्गाने जा, कृतार्थ होऊन जाल. पुढे भाग्य असं उजाडलं या राष्ट्राचं की 1937 साली सावरकरांच्यावरचे सगळे निर्बंध उठवण्यात आले. 13 वर्ष सावरकरांच्यावर जो प्रचंड निर्बंध होता 24 नंतरचा तो पूर्णतः उठवण्यात आला. अगोदर 14 वर्षाचा तुरुंगवास, पुढे 13 वर्ष निर्बंधवास,
27 वर्ष सगळं भोगल्यानंतर सावरकरांची त्याच्यातून मुक्तता करण्यात आली. ती केल्यानंतर अवघ्या राष्ट्राला केवढा आनंद झाला असेल पहा. कारण रत्नागिरीमध्ये सावरकर ज्या वेळेला आले, मुक्काम पडला, त्यांना निर्बंधात टाकलं, त्यानंतर दोनच आठवड्यात सावरकरांनी हिंदू महासभेची स्थापना केली. हिंदू महासभा रत्नागिरीमध्ये निर्माण झालेली होती आणि भविष्यात ती काही संस्था लोकोत्तर कार्य करून दाखवणार होती. राष्ट्रभक्ती अवघ्या हिंदू मानवाच्या मनामध्ये पुनः पुन्हा आपल्या कृतीनं सावरकरांनी ओतली आणि सांगितलं, एक व्हा, अद्वैताचा अनुभव घ्या, एकत्र या आणि बलाढ्य हिंदू राष्ट्र निर्माण करा. सावरकरांनी तुरुंगात सुटू नये आणि त्यांच्यावरचे निर्बंध उठू नयेत म्हणून सर्वाधिक प्रयत्न कुणी केला, हयात खान. त्यांना फार वाईट वाटलं की हे मुक्त होत आहेत आणि सुटून जात आहेत. जे जे आपल्या धर्मातून परधर्मात जात होते त्यांना सावरकर सांगत होते, वेड्यानो दक्षिणेकडे दक्षिण भारतात काय घडते बघा, तिथे स्पृश्य ख्रिश्चन आणि अस्पृश्य ख्रिश्चन यांच्यात झगडा चाललेला आहे. तेव्हा स्वधर्मे निधनम श्रेय हे खरंच आहे, परधर्मो भयावह, जाऊ नका. आपल्या धर्मामध्ये काही दोष असतील तर ते बाजूला काढूया आणि आपण पुन्हा एकदा या नवीन राष्ट्राची निर्मिती करूया. असंख्य तरुण भारावले गेले, असंख्य नागरिक भारावले गेले आणि 37 नंतर सावरकरांच्या चरित्रामध्ये आता एक नवीन अध्याय निर्माण होणार होता. पण तत्पूर्वी सावरकरांनी जणू काही राष्ट्रभक्तीचा कोशच अवघ्या भारतीय नागरिकांना दिलेला होता. आज सामाजिक क्रांतीचा जो विचार आपण आपल्या हृदयामध्ये भरून घेतला, त्यातून निर्बंध उठल्यानंतर आता सावरकरांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर घणाघाती हल्ला कसा चढवला आणि गांधींपासून क्रिप्सपर्यंत सगळ्यांना पराभूत करून कसं सोडलं आणि राजकारणामध्ये ध्रुवताऱ्यासारखं आपलं अढळ स्थान कसं निर्माण केलं, हा दैदिप्यमान इतिहास उद्याच्या प्रवचनामध्ये पाहूया. आज जे ऐकलं श्रद्धेनं हृदयामध्ये साठवूया, त्याचं चिंतन मनन करूया, वंदे मातरम गाऊया आणि मग आज काही काल विरमवूया. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय, भारत माता की वंदे मातरम.